दुःखाची बातमी आहे, बुलढाण्यात मुसळधार पाऊस सुटलाय, सुटाळा पुलावरून गाडी वाहून गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात रात्रीपासून पाऊस पडतोय, त्यामुळे खामगाव नांदुरा शहराचा संपर्क तुटलाय. सुटाळा येथील पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी, पाहूया. बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल रात्रभरापासून कोसळधार स्वरूपाचा पाऊस पडतोय, त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेल्या नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. मी सध्या या बोर्डी नदीच्या पुलावर उभा आहे. सुटाळ्यातील हा बोर्डी नदीचा पूल आहे आणि या पुलावर सकाळपासूनच 4 ते 5 फूट उंचावरून पाणी वाहत आहे. थोड्या वेळापूर्वी याच पुलावरून एक चारचाकी वाहन जे आहे ते वाहून गेलेलं आहे. सुदैवानं या वाहनामध्ये कुणीही नसल्यामुळे जीवित हानी झालेली नाही आहे. महत्वाची बाब म्हणजे खामगाव आणि नांदुरा या दोन शहरांना जोडणारा हा मार्ग आहे आणि या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक देखील ठप्प झालेली आहे. दोन्ही तालुक्यांचा संपर्क जो आहे या पुलावर आलेल्या पाण्यामुळे पूर्णतः तुटलेला आहे. मोठ्या प्रमाणावर रात्रभरापासून पावसाची संततधार जी आहे या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे गावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय. नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय. दोन्ही कडेला नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काही सुटाळ्यातील लोक या खामगाव शहरामध्ये येण्यासाठी तर खामगावरून नांदुरा जाण्यासाठी देखील लोक या ठिकाणी येतात आणि पुलावर सुरू असलेल्या या पावसाचं पाणी पाहून त्यांना या ठिकाणून परतावं लागत आहे. प्रशासनाकडून या पुलावरून कोणीच जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे नागरिकांना करण्यात आलेलं आहे. नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी करत आहेत, मात्र कुठल्याही प्रकारचा नागरिक या पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाचे पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. कोणी या पुराच्या पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी खबरदारी जी आहे पोलीस प्रशासनाकडून घेतली जाते. या पुराचं पाणी पाहण्यासाठी देखील खामगाव शहरातील लोक जे आहेत मोठ्या संख्येनं या पुलाजवळ येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र थोड्या वेळापूर्वी जी घटना या ठिकाणी घडलेली आहे, चारचाकी वाहन या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे, त्यानंतर कोणीही या पुराच्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण नदी नाले एक झालेले आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलंय. शेती देखील मोठ्या प्रमाणावर खरडून गेलेली आहे, त्यामुळे पाऊस केव्हा थांबेल याची सगळी चिंता जी या नागरिकांना पडलेली आहे. मात्र प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नसल्याचं आवाहन करण्यात आलं आहे, त्यामुळे प्रशासन आपल्या पातळीवर प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे आणि नागरिकही मोठ्या प्रमाणावर या पुलावर येऊन या ठिकाणी गर्दी करण्याचं चित्र जे आहे खामगावच्या या सुटाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे. प्रफुल्ल खंदारे, महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.